आता आपण ह्या नवीन सुधारित तंत्रज्ञानाबद्दल बोलूया। तर काय असणार आहे, आपल्याला एप्रिल मे महिन्यात आपल्याला बेड तयार करावे लागणार आहे। ते आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने करू शकतो किंवा आपल्याकडे जे अवेलेबल आहे म्हणजे बैल वगैरे नांगरणी करून पण आपण बेड तयार करू शकतोय। आता ट्रॅक्टर असल्यावर तुम्हाला शेताची नांगरणी करावी लागणार, उभं आडवं एक दोन वेळेस ते ट्रॅक्टर व्यवस्थित ह्यावेळेस नांगरणी करावी लागणार आहे। आणि त्यानंतर रोटावेटरच्या सहाय्याने आपण जमिनीचा जमीन बारीक करणार आहे, माती बारीक करणार आहे, जे ढेकळे वगैरे जे मोठे ते बारीक करणार आहे आपण। आपल्याला हा एकच वेळेस एवढा खर्च करावा लागणार आहे आणि त्यानंतर 20 ते 25 वर्ष आपण ह्या बेडचाच वापर करणार आहे। ते तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहे याचे किती फायदे आहेत ते। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती ह्या चॅनलवर भेटणार आहे आणि तुमची शेती खूप सोपी व्हायला मदत होणार आहे। तर आपण बेड कसे बनवणार, आता आपण रोटावेटर मारला आहे, त्यानंतर आपण ट्रॅक्टरचे जे दोन आपण जे कल्टिवेटर आहे त्याचे आपण जे दोन नांगर आहेत ते अंतर आपल्याला 136 सेंटीमीटरवर असं ॲडजस्ट करायचं, म्हणजे जेव्हा आपण सरी मारणार आहेत तेव्हा सरीचा जो वाफ्याचा जो वरचा भाग आहे तो 100 सेंटीमीटर येणार आहे, म्हणजेच 1 मीटर असणार आहे। आणि आपल्याला जो सरी जी पाट आहे तो आपल्याला 36 सेंटीमीटरचा होणार आहे। तर मग आपण त्या 100 सेंटीमीटरच्या बेडवरती आपल्याला टोकणी करायची, त्या टोकणीसाठी म्हणजे आपल्याला जे दाणे टाकायचे ते बरोबर, त्यासाठी आपल्याकडे एक साचा असणार आहे, तो पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रॅक्टिकल बघायला भेटणार आहे। तर मग त्या साच्याच्या सहाय्याने आपण जमिनी जेव्हा पाऊस पडेल तेव्हा किंवा आपण पाऊस येण्याच्या 1 आठवडा अगोदर टोकणी करू शकताय। तर ते आपण जमिनीत दाबणार आहे आणि तिथं जे होल पडणार आहे, जे भोके पडणार आहेत, तिथं आपण 3 ते 4 दाणे आपण 3, 4, 5 दाणे टाकू शकताय। आणि त्यानंतर ते पण किती अंतरावर टाकणार, म्हणजे आपलं जेवढा दाणा आहे ना त्याच्या दुप्पट अंतर, म्हणजे 1 इंचच्या आसपास आपल्याला टाकायचे दाणे आणि वरून माती बुजून घ्यायची। ते दाणे उघडे ठेवायला नको, नाहीतर काय होणार, आपण जेव्हा पाऊस पडतो आणि त्यानंतर दाणे ओले झाले आणि त्यानंतर कडक ऊन पडल्यानंतर ते दाणे फिटळतात, म्हणजे कोरडे होऊन जातात। त्यामुळं तुम्ही वरून दाणे झाकून द्या, म्हणजे ते उघडून निघतील बरोबर। तर हे आपण असंच सगळ्या क्षेत्रात आपण एकरी 6 किलो यानुसार दाणे आपण टोकणी करणार आहेत। त्यानंतर जेव्हा पाऊस पडल्यानंतर टोकणी करून झाले की पाऊस पडल्यानंतर किंवा तुम्ही जर पाऊस पडल्यानंतर टोकणी करताय तर त्यानंतर 24 तासाच्या आत म्हणजे जमिनीत ओलावा असताना आपण टोकणी केल्यानंतर 24 तासाच्या आत आपल्याला गोल नामक तणनाशक मारायचा, म्हणजे जो आपला प्रॉब्लेम होता की तण खूप वाढून येतो तो प्रॉब्लेम ह्या तणनाशक फवारणी केल्यानंतर तो पूर्णपणे सॉल्व होणार आहे। आपण गोल पण मागल्या पावली मारायचं आहे, म्हणजे जी एक लेअर जमिनीवरती तयार होणार आहे ती डिस्टर्ब व्हायला नको, त्या नाहीतर काय होणार, त्या लेअरमधून जे तणस जे गवत आहे ते वरती निघून येणार आहे, म्हणजे तो आपल्याला पुढं प्रॉब्लेम देणार आहे। त्यासाठी आपण मागल्या पावली मारणार आहे, म्हणजे आपल्याला 1 महिन्यापर्यंत काहीच गवत आपल्या शेतात उगणार नाही आहे। आणि मग आता ते प्रमाण कसं घ्यायचं की आपण 1 ML आपल्या 1 लिटरसाठी घ्यायचं, म्हणजे जो आपण पंप वापरतोय तो 15 लिटरचा असणार, तर तिथं आपण 15 ML गोल घ्यायचं आहे आणि फवारायचं आहे। आता हे फवारून झालं की नंतर आपला ताण मिटला, त्यानंतर आपल्याला आपलं 1 महिन्यापर्यंत गवत उगणार नाही आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर आपल्याकडे जोरदार पाऊस पडतोच, त्यावेळी आपण जमिनीत पाणी साठवून ठेवणार, त्यामुळं त्यानंतर पण गवत येणार नाहीच आहे। आणि मग 1 महिन्यानंतर तो झाला की त्यानंतर आपण युरिया ब्रिकेट शेताला देणार, म्हणजे आपण ते जो 4 आपले 25 बाय 25 बाय 25 सेंटीमीटर अंतरावर जे 4 जूड असतील आपले भाताचे उगवलेले, तिथं आपण त्यांच्यामध्ये 1 युरिया ब्रिकेट देणार। किंवा जर आपल्याकडे युरिया ब्रिकेट नसेल तर आपण युरिया आणि DAP हे दोन आपण त्या जमिनीत बोटाने दाबणार आहे, जेव्हा आपण म्हणजे
एक महिन्यानंतर बरोबर लावणीच्या आपलं बरोबर की पाऊस जास्त पडलेला असणार, जमीन पूर्णपणे ओलसर झालेली असणार, म्हणजे आपण हात दाबला तरी आपले बोट जमिनीत जाणार आहे, अशा वेळी तिथं आपण जमिनीत खत देणार आहे। म्हणजे याचा फायदा काय की आपले जे वाहून जे खत वाहून जात आहे त्याचा पूर्णपणे बंदोबस्त होईल। जे आपलं 50% खत आपण ब्रॉडकास्टिंग केले म्हणजे फेकून जमिनीत फेकून दिल्यानंतर जो लॉस होतो आहे तो कमी होईल। मग आपण हे दिल्यानंतर आपल्याला जवळपास एक महिन्यानंतर त्याचे इतके फुटवे बघायला दिसत आहे की जवळपास ते 70-80-90 फुटवे एका 3-4 बियापासनं दिसत आहे आणि आपलं निश्चितच उत्पन्न वाढतं आहे। हेच आपण इथं ढोबळ बाणाने बोललेलो आहे, पण हे आपण सविस्तर पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात। एकूण एक पॉईंट आपण एकूण एक कन्सेप्ट आपण समजून घेऊन आपण उत्पन्नात भर पाडणारच आहे। धन्यवाद।